नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण आपल्या आईची कथा सांगणारी एक सुंदर अशी कविता पाहणार आहोत। आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, खोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार। या कवितेसाठी पट्टी निवडली आहे काळीचार, राग आहे शिवरंजनी आणि या कवितेसाठी ताल वापरला आहे डफ रिदम। तर चला ही कविता आणि हिचं नोटेशन आज समजून घेऊयात। आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, खोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार, खोल आधार। आई हा पहिला उच्चार मनुष्याच्या आयुष्यातला असतो, आईपासून त्याचं बोलण्याची सुरुवात होते। अशी ही आई नुसतच आपली आई नसते तर ते आपले संस्कार असतात। आपल्या मुलावर जीवा पाड प्रेम करणारी आई जेव्हा राग येईल तेव्हा कठोरही होते, का तर तिला तिच्या मुलांमध्ये संस्कार पेरायचे असतात। अशी आपली संस्कार क्षम आई अडाणी भले असेल पण ती आपल्याला कळलीच नाही। या आईची महती सांगणारी ही प्रस्तुत कविता खूप सुंदर असं लेखन आहे। आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, खोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार, खोल आधार। आई घडविते घर, आई टिकविते घर, आई घडविते घर, आई टिकविते घर, आई मांगल्य घराचे आई चेतनेचा स्वर, आई घराचे मांगल्य आई चेतनेचा स्वर, आई त्याला चलाभते ज्याच्या पाठीशी पुण्याई, आई त्याला चलाभते ज्याच्या पाठीशी पुण्याई, आई विणा पोरका जो त्याची माऊली विठाई, आई विणा पोरका जो त्याची माऊली विठाई, या जगामध्ये प्रत्येकालाच आई आहेच असं नाही। काही कांचं दुर्भाग्य इतकं वाईट असतं की आपण जन्माला येतो आणि आपली आई निघून जाते। आईची महती त्याला विचारा ज्याची आई नाही। आपल्याला आयुष्यभर पोसणारी आपली आई आहे पण तिची आपल्याला किंमत कळत नाही। पण हीच किंमत त्या माणसाला विचारा ज्याला आईची माया मिळालेली नाही। आईची माया या जगातली सगळ्यात मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे, ती विकत घेता येणार नाही। स्वामी तिन्ही जगाचा पण तो आई विना भिकारी।
ही आईची माया, ही आईची ममता, हे आईचं प्रेम त्यांनाच मिळतं ज्याच्या पाठीशी पुण्य आहे. आपण पुण्यवान आहोत की आपल्याला आई आहे, पण ज्याला आई नाही त्याची माऊली विठाई आहे. ती तारणारी आणि ती मारणारी, ती जगत जननी त्या पोरक्या माणसांच्या पाठीशी उभी राहते, ती त्यांची माऊली. पण एवढी काबाड कष्ट आणि प्रेम करणारी आपली माऊली, आपली आई आपल्याला कळलीच नाही. आई त्यालाच लाभते ज्याच्या पाठीशी पुण्य आई, आई त्यालाच लाभते ज्याच्या पाठीशी पुण्य आई. आई विना पोरका जो त्याची माऊली विठाई, आई विना पोरका जो त्याची माऊली विठाई. जगत माया नाही, तिची सरई ऐसी या जगत माया नाही. आई दयेचा सागर सर्वा प्रेम देत राही, आई दयेचा सागर सर्वा प्रेम देत राही. कसे भावे ऋण मुक्त, आता हे ही सांग तुझ कसे भावे ऋण मुक्त. कसे फेडावे ते पांग, कसे हो ग मिसत, कसे फेडावे ते पांग, कसे हो ग मिसत. आपल्या आईचे पांग या जन्मातही फिटणार नाही का? कारण लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत सर्वात जास्त माया आणि सर्वात जास्त प्रेम या जगात कोणी केलं असेल तर ते आपल्या आईने. आणि जर खरंच आपल्या आईचे पांग फेडायचे असतील, आईने केलेल्या मायेची, आईने केलेल्या प्रेमाची परत फेड करायची असेल तर तिचा उपदेश, तिचा संदेश पाळा. आपल्या मुलांना चांगलं आणि यशस्वी कर्तव्यगार माणूस म्हणून या जगात उपजावं हीच तिची अपेक्षा असते. पैसा, धन, दौलत, लत्ता, कपडा, गाडी, बंगला ही अपेक्षा आईची नसते. आपल्या पच्छा, आपल्या मुलांना उत्तम नागरिक घडावं बस एवढीच आईची इच्छा असते. आणि म्हणून या कवितेच्या रूपाने मी सर्वांना, माझ्या मित्रांना विनंती करीन की मित्रांनो, या जगामध्ये देवाचं एक वेळ नामस्मरण करू नका, देवाच्या मंदिरात जाऊन त्या देवाचं दर्शन घेऊ नका, पण आपल्या आई वडिलांना आयुष्यात कधी दुःख देऊ नका. आपल्या मुळे त्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं कृत्य करू नका. बस हीच आपली पंढरी आणि हीच आपली काशी. आता हे सांग तुझ कसे व्हावे ऋण मुक्त, आता हे सांग तुझ कसे व्हावे ऋण मुक्त. कसे फेडावे ते पांग, कसे हो ग मिसत, कसे फेडावे
कसे फेडावे ते पांग कसे हो गमी सत। अशा प्रकारे ही कविता आपल्याला पाहताय, ही कविता अधिक जवळून समजून घेण्यासाठी जाऊयात हार्मोनियमच्या कीबोर्डवर। आता आपण एकेका ओळीचं नोटेशन पाहूयात। काळी चार। आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, खोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार। आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, खोल जाणाऱ्या जीवाला तोला मुलाचा आधार। आई घडविते घर, आई टिकविते घर, आई घडविते घर, आई टिकविते घर, आई मांगल चेतनेचा स्वर। तिची सर ऐशी माया जगात या नाही, तिची सर ऐसी माया जगत या नाही, आई दयेचा सागर सर्वा प्रेम देत राही। आई त्याला चलाभते ज्याच्या पाठीशी पुण्याई, आई त्याला चलाभते त्याच्या पाठीशी पुण्याई, आई विना पोर काजो त्याची माऊली विठाई। आता हे सांग तूच कसे व्हावे ऋण मुक्त, आता हे सांग तूच कसे व्हावे ऋण मुक्त, कसे फेडा कसे हो गमी सत। कसे फेडावे ते पांग कसे हो गमी सत, कसे फेडावे ते पांग कसे हो गमी सत।